विजेचा वापर केलाच नाही तरीही वाढीव वीज बिल भरावं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शेतकरी करताना दिसत आहेत. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील वडगाव येथील 9 ते 10 शेतकऱ्यांना महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या वाट्याला वाटण्याचा अक्षता दिल्यानं आणि ते उघड झाल्यानं महावितरणचे अधीक्षक अभियंत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. 2016 साली मंठा तालुक्यातील वैद्य वडगाव येथील शेतकऱ्यांनी शेतीपंपाला वीज मिळण्यासाठी महावितरणकडे वीज भरणा केला होता. मात्र वीज भरणा केल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी फक्त शेतकऱ्यांच्या शेतावर विहिरीपर्यंत पोल उभे केले. पोल उभे राहिल्यानंतर शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळेल अशी अपेक्षा होती. महावितरणने ती पोल ठरवत शेतकऱ्यांना वीज जोडणी दिली नाही. वीज जोडणी दिली नसतानाही महावितरणने या शेतकऱ्यांच्या माती हजारोंचं बिल मारल्यानं शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जातोय. या संदर्भात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी गावचे सरपंचसह शेतकऱ्यांनी केली आहे. मी 16 कोटीचं भरलं, लाईट येणार त्याच्यामुळे आम्ही कोटीचं भरलं पण ते लाईट आलं नाही, काय नाही, परत तारा नाही, काहीच नाही. ते आम्हाला 20,000 रुपये बिल आलं, म्हणजे बिल भरायचं आम्ही करून एक तर आम्ही कोटीचं भरताना याला 1.5 पैसे काढून त्यायला दिले. या 1.5 पैसे काढून लेकर बाळा खाऊ घातले नाही, काय नाही, लाईटचे येणे आम्ही ते पैसे त्यांना दिले. तरी अजून लाईटचा काय नाही, लाईट वायर नाही, काय नाही, वावरामध्ये फक्त पोल उभे राहिले, तार नाही राहिले, काहीच नाही राहिले आणि 20,000 रुपये बिल आले. अगोदर आमच्याकडे आमच्या शेतामध्ये कुठलीच वीज जोडणी समजा उपलब्ध नव्हती, त्यासाठी आम्ही सर्व शेतकऱ्यांनी ग्रुप तयार करून शेतातल्या वीज जोडणीसाठी कोटेशन काढले. त्यानंतर आम्हाला वीज जोडणीसाठी आम्ही इंजिनियर साहेबांकडे विनंती केली. आम्ही कोटेशन फाडल्यानंतर आम्हाला एक 2-3 महिन्यामध्ये समजा पोल वगैरे उभा झाली आमच्या शेतामध्ये. पोल उभा झाल्याच्या नंतर पुढची वीज जोडणी जी आम्हाला द्यायची होती ती त्यांनी अजिबात दिलीच नाही. आणि आत्ता आम्ही तुमचं त्या फक्त एवढं सांगत गेले की तुमचं 1 महिन्याने काम होईल, 2 महिन्याने काम होईल, तुम्हाला 2-3 महिन्याने वीज जोडणी भेटून जाईल. तरी म्हणलं ठीक आहे, आम्ही त्यांची वाट बघत गेलो. परंतु आम्हाला त्याच्यानंतर आम्ही 3.5 वर्षाच्या नंतर परत त्यांना चौकशी करण्यासाठी गेलो की साहेब आमचं काम का करत नाही. त्यावेळेस त्यांनी आम्हाला डायरेक्ट म्हणजे बिल दाखवलं की तुमच्या कनेक्शन पूर्ण दाखवलं गेलं. समजा त्यांनी इथं येऊन बघितलं नाही की आम्हाला समजा खरोखर वीज जोडणी दिली की नाही दिली. त्यांनी समजा माघारीच आम्हाला पूर्ण शेतकऱ्यांना वीज जोडणी भेटली असं दाखवलं आणि त्यांनी बिल द्यायला 2018 पासून बिल द्यायला सुरुवात केली. सोनाजी जोगदंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना.